मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू झालंय. प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन आणि त्यांना मोबदला देण्याचं काम ठाणे जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे. मात्र यामध्ये मोठा दुजाभाव सुरू असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांचा आहे. ताडपत्रीची घरं असणाऱ्या बाधितांना 14,17,000 मोबदला तर 7-12 असलेल्या आणि पक्की घरं असलेल्या भूमिपुत्रांनाही तेवढाच मोबदला दिला जातोय. शेतकरी भूमिपुत्र यांच्यावर अन्याय होत असून यात तात्काळ बदल करून न्याय द्यावा या मागणीसाठी भूमिपुत्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू करणार आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील बहुतांश भूमिपुत्रांच्या जमिनी या प्रकल्पात बाधित होत आहेत. त्यांना मोबदला ठाणे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येतोय. मात्र यात दुजाभाव शासनाकडून केला जातोय. जेव्हा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेला भूधारकांना चांगला मोबदला मिळत असल्यानं आपली जमीन द्यायला ते तयार झाले. मात्र ताडपत्रीची घरं होती त्यांना 14,70,000 मोबदला मिळाला. गुरजरणच्या जागेला 14,70,000 रुपये मोबदला देतात. तसंच पक्क्या घरांनाही तेवढाच मोबदला देण्यात येत असल्यानं भूमिपुत्रांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून सनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन पुकारलंय. या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये आमची घरं बाधित होतात. आम्ही म्हणजे सर्व भूमिपुत्र आहोत. भूमिपुत्र इकडे ठाणा तालुका आणि भिवंडी तालुक्यातील ठाण्यामधून देसाई पडले थोडे माथाडी भिवंडीमधून अंजूर किंवा बोरोडी वगैरे त्याच्यातली सर्व लोक 17 कुटुंब आहेत. 17 कुटुंबांचे घरं बाधित होतात आणि आम्हाला या बुलेट ट्रेन प्रशासनाने जो आमच्या घरांचं व्हॅल्युएशन काढलं तो त्या व्हॅल्युएशनप्रमाणे आम्हाला आता मोबदला देत नाही. आमचं व्हॅल्युएशन असं काढलं होतं की एकेका घराला कोणाला 1,45,00,000, कोणाला 1,26,00,000, कोणाचे 88,00,000, कोणाचे 50,00,000, कोणाचे 26,00,000 अशा प्रकारचं सर्व व्हॅल्युएशन काढायला होतं. आणि आता बुलेट ट्रेन प्रशासनाकडून जिल्हाधिकारी साहेबांकडून आम्हाला जो एक पत्र आला आणि त्या पत्रामध्ये आम्हाला फक्त आणि फक्त 14,17,000 अमाऊंट देण्याचं एवढंच काही मान्य केलेलं आहे. तर त्या ही 14,17,000 जी अमाऊंट आहे ते आम्हाला नको आहे. आम्ही ते आम्हाला ते मान्य नाही आणि